लालबागच्या राजाचं दर्शन आपण घेतलेलं. आता जाऊया पुण्यामध्ये. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडपाच्या समोर आज सकाळी 25,000 महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. सकाळी 6:30 वाजता हजारो महिला पारंपरिक वेशात अथर्वशीर्षाचं पठण करण्यासाठी गणपती मंडळाच्या आवारामध्ये जमल्या होत्या. ऋषीपंचमीच्या निमित्तानं अथर्वशीर्ष पठणाची परंपरा जवळपास 25 वर्ष सुरू आहे. दरवर्षी पुणे आणि लगतच्या परिसरातील महिला या उपक्रमात आवर्जून सहभागी होतात. तब्बल 1.5 तास हा कार्यक्रम चालला. काल रात्री पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यानं आज हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल किंवा नाही याबाबत शंका होती, पण पावसाची उघडीप मिळाल्यानं हा कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार व्यवस्थित पार पडला. दरम्यान या पठणाच्या कार्यक्रमाला हर्षवर्धन पाटील सहकुटुंब हजर होते. त्यांच्या हस्तेच आज दगडूशेठ गणपतीची पूजा करण्यात आली. मी एवढीच प्रार्थना करतो की या राज्याची या देशाची सर्वांगीण प्रगती व्हावी, सर्वांच्या घरामध्ये सुखाचे आनंदाचे क्षण सातत्याने यावे आणि हे राज्य एकसंध राहावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. आज 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन